सिटी न्यूज वसा जनसेवेचा। राज्यातील सत्ता अस्थिर असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सत्ता वाचवण्यासाठी शिवसेनेसोबत असताना बुलढाण्यात मात्र शिवसेना राष्ट्रवादी आमने-सामने आल्याचं चित्र आज रोजी पाहायला मिळालं। अर्थात हे चित्र गेल्या 2.5 वर्षांपासून होते हा शिवसैनिकांचा दावा आहे। दुपारी शिवसेना शहर प्रमुख आणि आमदार संजय गायकवाड यांचे समर्थक गजानन दांदंडे यांनी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याविरुद्ध बिनबुडाची आगपकड केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाणे यांनी या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। बुलढाण्यातील शिवसैनिकांची अवस्था म्हणजे नाचता येईना अंगणवाकडे अशी झाली असल्याचा हल्लाबोल त्यांनी केलाय। आमदार संजय गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्या गटात आधीपासूनच सहभागी झाले आहेत। आज दुपारी त्यांनी कार्यकर्त्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला, त्यानंतर शिवसैनिकांनी जयस्तंभ चौकात एकत्र येत आमदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि आघाडी तोडा अशी विनंती उद्धव ठाकरे यांना केली। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शहर प्रमुखांनी राष्ट्रवादी शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याचा आरोप केला। पालकमंत्री डॉ शिंगणे निधी देण्यात दुजाभाव करतात असेही ते म्हणाले। या आरोपांना दत्तात्रय लहाणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। यांना शिवसेनेत राहायचं नाहीये, त्यामुळे हे बिनबुडाचे आरोप करीत आहेत। सर्वात जास्त निधी हा बुलढाणा विधानसभा मतदारसंघालाच मिळाला आहे, मात्र तिकडे जायचे असल्याने पालकमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप करायचे असा हा खटाटोप आहे। हे म्हणजे नाचता येईना अंगणवाकडं अशी शिवसैनिकांची अवस्था झाल्याचं दत्तात्रय लहाणे म्हणालेत। आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यावी असेही ते म्हणालेत। बुलढाणा शहराचे शहर प्रमुख यांनी आज काही निदर्शने करून या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्यावर एक बिनबुडाचे आरोप केलेले आहेत। खरं म्हणजे जे त्यांनी म्हटलं की या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये पालकमंत्री निधी देत नव्हते, खरं म्हणजे त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची पहिले माहिती घ्यावी। माझ्या माहितीप्रमाणे सर्वात जास्त निधी DPC मधून असेल किंवा महाविकास आघाडीच्या सरकारमधून असेल तो बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा विधानसभेला जास्त निधी मिळालेला आहे। आपण सगळे पत्रकार बांधवांनी सुद्धा अनेक वेळा पेपरमधून सांगितलं की या ठिकाणी इतका निधी मिळाला, त्या ठिकाणी इतका निधी मिळाला, आणि मग हा सगळा इतका निधी मिळत असताना आज काहीतरी बिनबुडाचे आरोप करायचे, खरं म्हणजे हा प्रकार म्हणजे नाचता येईना अंगणवाकडे अशातला हा प्रकार आहे। कुठेतरी त्यांच्या बोलण्यातून हे पण वाटतं की आदरणीय आमदारसाहेब भाऊक झालेले आहेत। माझीसुद्धा त्यांना विनंती आहे की भाऊ, ही महाविकास आघाडी वाचवण्यासाठी आपण तत्काळ वापस यावं, आणि हे जे आरोप करतायत हे आरोप चुकीचे आहेत, आपल्या कार्यकर्त्यांनी असे आरोप करू नये असे त्यांना आपण सूचना पण करावी। शिवसेनेच्या शहर अध्यक्ष महोदयांनी आज एक निदर्शनं केलेले आहेत आणि आमच्या पालकमंत्र्यावर बिनबुडाचे आरोप असे त्या ठिकाणी केलेले आहे। निधी भेटत नाही, आपण जर पाहिलं तर हे शहर अध्यक्ष तर आहेच आणि हे स्वतः ठेकेदार असल्यामुळं यांचेच कोट्यवधीचे कामं ह्या शहरामध्ये चालत आहे, याचे कागदोपत्रासह पुरावे देऊ शकतो। आता हे कुठेतरी हे 2-4 दिवसापासून कुठेच दिसत नव्हते, आज हे निदर्शनं करत आहेत, बिनबुडाचे आरोप आमच्या पालकमंत्र्यावर करत आहे। मी पुराव्यानिशी आमच्या नियोजनामधून किती निधी यांना दिलेले आहे आणि शहरात कोणते कामं चालू आहे, दुसऱ्यांच्या नावावर ठेकेदारी करून हे शिवसेनेचे शहर अध्यक्षपद हे भोगत आहे, यांनी स्वतः आत्मचिंतन करून सांगावे की खरंच पालकमंत्री महोदयांनी कोणता यांच्यावर मोठा अन्याय केलेला आहे। आता यांनी याचे पुरावे द्या, अन्यथा आम्ही बंद्या शहराला या आमच्या माध्यमातून पत्रकार बंधूंना कागदासहित आम्ही कोणता निधी किती आहे बुलढाणा शहरासाठी सर्वात जास्त निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे, कुठेतरी आपल्या हातातून पक्षाचं चिन्ह भविष्यात यांच्यातून विरावून घेतल्या जाते काय, ह्या चिंतेने ही केविलवाणी धडपड या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे। माझं त्यांना एकच आव्हान आहे आणि त्यांच्या नेत्यांना बी आव्हान आहे, सन्माननीय आमदार महोदयांनी
लवकरात लवकर आपल्या शिवसेनेत परत यावे. आमचा माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि महाविकास आघाडीच्या मागे आम्ही भक्कमपणे उभे आहे. एवढीच विनंती त्यांना करतो. थांब. सिटी न्यूज बुलढाणा. माझे नाव अश्विन देवेंद्र दादू. मी शिवसाई युनिव्हर्सिटी ज्युनियर कॉलेज येथे नियुक्ती तयारी करत होतो. इथल्या शिक्षकांना मला माझ्या तयारीमध्ये खूप मदत झाली. तसेच इथले बिटकेट टेस्ट रविवारचे त्यांचे उपयोग झाला. तसेच संस्थेचे अध्यक्ष लाने सर यांनी केलेल्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे मला नीटमध्ये चांगला स्कोर मिळण्यास मदत झाली. मला यावर्षी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार MBBS इथे ॲडमिशन मिळाली व माझे डॉक्टर माझे स्वप्न साकार झाले. शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा उत्कृष्ट निकाल देणारी तसेच डॉक्टर्स आणि IITians घडवणारी बुलढाणा येथील एकमेव संस्था. 3 वर्षामध्ये 12 विद्यार्थी MBBS, 32 BAMS, BDS, 1 IIT खरगपूर तर 5 विद्यार्थी NIT आणि 4 IIITs प्रवेशित. बुलढाणा येथे उत्तम निकाल दिल्यानंतर आता चिखली व मेहकर शहरातही क्लासेस उपलब्ध. 2022-23 करिता प्रवेश देणे सुरू आहे. सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स. पर नए कस्टमर भी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात. काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता. महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टाय, बेल्ट, स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट्स, छत्री, टिफिन बॅग सुद्धा. 365 दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस. संपर्क 0726-24-33-34. पत्ता मलकापूर रोड, बुलढाणा. चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण.